Welcome to New Perfect Study Center. Today's Maha TET news update. जे सॉफ्टवेअर कायमस्वरूपी काळ्या यादीत, म्हाडा परीक्षा घोटाळा प्रकरण, कार्यासन अधिकारी अदिती लेंबे यांच्याकडून निर्णय जाहीर. येथील निष्काळजीपणामुळे महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या म्हाडा बदनामी प्रकरणी जे सॉफ्टवेअरसह तिच्या संचालकांना अखेर महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कार्यासन अधिकारी अदिती लेंबे यांनी हा निर्णय जाहीर केला. म्हाडाची परीक्षा घोटाळा MPSC समन्वय समितीने उघडकीस आणल्यानंतर जे सॉफ्टवेअरचे प्रितीश देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा TET आणि इतर घोटाळे उघडकीस आले होते. जे सॉफ्टवेअर या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सातत्याने होत होती. म्हाडा प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट अ ते गट ड सवर्गातील पदे भरण्यासाठी बाह्य एजन्सीची निवड करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परीक्षा घेताना सुधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार परीक्षा घेणाऱ्या संस्थांची निवड करणार होती. त्या प्रक्रियेद्वारे 4 परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता. त्यातून जे सॉफ्टवेअरची नेमणूक केली होती. दरम्यान जे सॉफ्टवेअर या कंपनीला कायमचे काळ्या यादीत टाकण्यात आले आहे याबद्दल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे आभार. परंतु नॅसा कंपनीला अजूनही आरोग्य विभागाने काळ्या यादीत टाकलेले नाही. तसेच आरोग्यमंत्री टोपे आरोग्य भरतीबद्दल तसेच या कंपनीबद्दल कोणताही निर्णय घेताना दिसत नाही. तातडीने नॅसा कंपनीलाही काळ्या यादीत टाकून कायमची बंदी घालावी अशी मागणी युवा सेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी केले आहे. आणि आपल्या चॅनलवरती विविध विषयाच्या प्लेलिस्ट बनवल्या, त्या तुम्ही अवश्य पहाव्यात. त्याचप्रमाणे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. वेळेवर तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त